नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता घर बसल्या तुमच्या जनधन खात्यामध्ये किती पैसे आहेत हे माहीत करून घेऊ शकता। यासाठी तुम्हाला बँकेत किंवा ATM मध्ये जाण्याची गरज नाही। चला तर जाणून घेऊया घर बसल्या खात्यातील बॅलेन्स ची माहिती कशी घ्यायची। तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। प्रथम आपल्या मोबाईलमधील कोणतंही एक इंटरनेट वेब ब्राउजर ओपन करायचं आहे। या ठिकाणी माझ्याकडे असणारं मी इंटरनेट वेब ब्राउजर ओपन करत आहे। ओपन झाल्यावर सर्च इंजिन बारमध्ये https://www.pfms.nic.in/new-default-home.acpx# याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती ओपन करू शकता। ही वेबसाईट टाईप करून झाल्यानंतर ती सर्च करावी। आता सर्च केल्यानंतर तुम्हाला प्रथम क्रमांकाची किंवा ओपन साईट तुम्हाला या पद्धतीची दिसेल। यामध्ये खाली वेबसाईट स्क्रोल केल्यानंतर आय नो युअर पेमेंट हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल। त्यानंतर तुम्हाला यामध्ये एक फॉर्म ओपन झालेला दिसेल। यामध्ये तुम्ही तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, म्हणजे जनधन खातं असणारं जे काही अकाउंट नंबर आहे ते अकाउंट नंबर या पहिल्या रकान्यामध्ये बॉक्समध्ये टाकायचं आहे। परत एकदा तोच अकाउंट नंबर खालच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे। आता खाली समोर दिसत असलेला जो काही कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड टाकायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला जर इथं कॅपचा कोड व्यवस्थित दिसत नसेल तर कॅपचा कोड हा रिफ्रेश करून घ्यावा आणि मग तो दिसेल। यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, मोबाईल टू OTP व्हेरीफाय। या बटणावर क्लिक करायचं, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि तुमचा मोबाईल ती सिस्टीम व्हेरीफाय करून घेईल। म्हणजेच तुम्ही टाकलेल्या मोबाईलवर तुम्हाला एक 6 अंकी OTP प्राप्त होईल। तो प्राप्त झाल्यानंतर तुम्ही तो OTP त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि मग तुम्ही तुमच्या अकाउंटमधील बॅलेन्स पाहू शकता। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला समजली असेल आणि समजली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग असाच नवीन व्हिडिओ आपण घेऊन पुन्हा परत भेटूया। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।